नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आपलं यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विम्यासाठी 122.92 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। तर जिल्ह्यातील 3,16,432 पीक विमा भेटलेला आहे। तर कोणत्या पिकासाठी किती पीक विमा भेटलेला आहे, बाजरी असो ज्वारी असो, ते आपण सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 122 कोटी रुपये मिळाले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकासाठी 122 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। जिल्ह्यात 3,16,432 शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता। यापैकी 2,80,375 शेतकऱ्यांना 1,95,000 हेक्टरवरील पिकाच्या नुकसानीपोटी 122.92 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। यामध्ये सोयाबीनसाठी सर्वाधिक 74,53,00,000 रुपयाचा विमा मंजूर झाला आहे। त्यानंतर बाजरी पिकासाठी 20.13 कोटी व उडीदसाठी 16.24 कोटी, तर मुगासाठी 11.33 कोटी रुपयाचा विमा मिळाला। अशी माहिती कृषी मंत्री उपसंचालक रवींद्र माने यांनी दिली। उडीद पिकावरील जिल्ह्यातील 71,502 शेतकऱ्यांनी विमा काढला होता। यापैकी 60,028 शेतकऱ्यांना 39,149 हेक्टरवरील नुकसान भीटीभीटी 16.24 कोटी मिळाला आहे। तर मित्रांनो, मूग पिकावरील 80,705 शेतकऱ्यांनी, यापैकी 58,635 शेतकऱ्यांना 35,000 रुपये 20 हेक्टरवारी नुकसानीपोटी 11,33,00,000 मंजूर झाले आहेत। मका पिकासाठी 10,303 शेतकऱ्यापैकी 8,322 शेतकऱ्यांना 67,37,000 रुपये मंजूर झाले आहेत। भात पिकासाठी 271 शेतकऱ्यापैकी 232 शेतकऱ्यांना 1,13,000 रुपयाचा विमा मंजूर झाला आहे। बाजरी पिकासाठी 65,699 शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता। यापैकी 65,451 शेतकऱ्यांना 41,406 हेक्टरवरील नुकसान भोटीबाईत 20.13 कोटी रुपयाचा विमा मंजूर झाला आहे। सोयाबीन पिकासाठी 87,709 शेतकऱ्यांनी विमा भरला होता। सर्व शेतकऱ्यांनी 74,177 हेक्टरवर नुकसान भोटीबाईत 74,53,00,000 विमा मंजूर करण्यात आला होता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।